नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिस्कस अबाउट एक्झॅम या आपल्या फ्री एज्युकेशन चॅनलमध्ये पुन्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण भारतातील भूगोल याविषयी 50 प्रश्न पाहणार आहोत आणि त्याचे उत्तरे पाहणार आहोत. तर लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, तुम्हाला याचा नक्कीच फायदा होणार आहे. चला तर मग पाहूया आजचे प्रश्न. भारताच्या सीमेला किती देशांच्या सीमेने स्पर्श केला आहे? तर त्याचं उत्तर आहे 7. 7 देशांच्या सीमेने भारताच्या सीमेला स्पर्श केला आहे. संघ राज्य, प्रदेश व राज्य यांचा एकत्रित विचार करता या राज्यात व संघ राज्य प्रदेशात एकूण भूक्षेत्राशी असलेले वनांचे प्रमाण सर्वाधिक आहे. तर त्याचं उत्तर आहे मिझोराम. 88.93% एवढे या राज्यात व संघ राज्य प्रदेशात एकूण भूक्षेत्राशी असलेले वनांचे प्रमाण सर्वाधिक आहे. देशातील कोणत्या राज्यात सर्वाधिक वनव्याप्त क्षेत्र आहे? तर देशातील मध्य प्रदेशात या राज्यात सर्वाधिक वनव्याप्त क्षेत्र आहे. कोणत्या टेकड्यामुळे भारत नैसर्गिकरित्या म्यानमारपासून वेगळा झाला आहे? तर मिझो व पत्कोई या टेकड्यांमुळे भारत नैसर्गिकरित्या म्यानमारपासून वेगळा झाला आहे. भारतातील पर्वतरांगा मोसमी वाऱ्याच्या दिशेला समांतर पसरलेल्या आहेत. तर भारतातील अरवली पर्वतरांगा मोसमी वाऱ्याच्या दिशेला समांतर पसरलेल्या आहेत. जय समुद्र सरोवरात उदयपूर राजस्थान उगम पावणारी नदी? तर त्याचं उत्तर आहे साबरमती. जय समुद्र सरोवरात उगम पावणारी ही नदी आहे साबरमती. कोणत्या प्रकारच्या खडकात दगडी कोळशाचे साठे आढळतात? तर स्थरित प्रकारच्या खडकात दगडी कोळशाचे साठे आढळतात. भारताला पृथ्वीच्या कोणत्या गोलार्धातील स्थान लाभले आहे? तर भारताला पृथ्वीच्या उत्तर गोलार्धातील स्थान लाभलेले आहे. पुढचा प्रश्न आहे 9. दख्खनच्या पठारावरील या खडकांचा थर प्राचीन काळी होऊन गेलेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकाचा निर्देश करतो. तर दख्खनच्या पठारावरील बेसाल्ट या खडकाचा थर प्राचीन काळी होऊन गेलेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकांचा निर्देश करतो. 10. प्रश्न. कोळसा, लोह यासारखे खनिजे या खडक प्रणालीत मोठ्या प्रमाणावर आढळतात. तर कोळसा, लोह यासारखे खनिजे गोंडवन या खडक प्रणालीत मोठ्या प्रमाणावर आढळतात. भारतातील प्रमुख पर्वतरांगा अथवा पर्वत प्रणालींची संख्या? तर भारतातील प्रमुख पर्वतरांगा अथवा पर्वत प्रणालींची संख्या 7 आहे. देशाच्या उत्तर भागात बोलल्या जाणाऱ्या हिंदी, भोजपुरी वगैरे भाषा या भाषा गटातील आहेत. तर देशाच्या उत्तर भागात बोलल्या जाणाऱ्या हिंदी, भोजपुरी वगैरे भाषा या इंडो आर्यन भाषा गटातील आहेत. हिमालय पायथ्याचा तराईचा प्रदेश, पश्चिम घाटाचा पश्चिम उतार या ठिकाणी कोणत्या प्रकारची रणे आहेत? तर हिमालय पायथ्याच्या तराईचा प्रदेश, पश्चिम घाटाचा पश्चिम उतार या ठिकाणी सदाहरित अरण्य प्रकारची अरण्य आहेत. पुढचा प्रश्न आहे. चपलाश, बिशपवूड, रोजवूड, सिसव, गर्जन, तेलसूर यासारखे वृक्ष कोणत्या प्रकारच्या अरण्यात आढळतात? तर चपलाश, बिशपवूड, रोजवूड, सिसव, गर्जन, तेलसूर यासारखे वृक्ष सदाहरित अरण्य प्रकारच्या अरण्यात आढळतात. त्यानंतरचे पुढचे प्रश्न पाहूया. 15. प्रश्न आहे. भारत व श्रीलंकेच्या दरम्यान मन्नारच्या आखातात हे भारताच्या मालकीचे महत्त्वाचे बेट आहे. तर भारत व श्रीलंकेच्या दरम्यान मन्नारच्या आखातात पंबन हे भारताच्या मालकीचे महत्त्वाचे बेट आहे. ड्युरँड रेषा या दोन देशांमधील सरहद दर्शवते. ड्युरँड रेषा पाकिस्तान व अफगाणिस्तान या दोन देशांमधील सरहद दर्शवते. भारतातील या राज्याच्या सीमा जास्तीत जास्त म्हणजे 8 राज्यांना भिडलेल्या आहेत. तर भारतातील उत्तर प्रदेश या राज्याच्या सीमा जास्तीत जास्त म्हणजे 8 राज्यांना भिडलेल्या आहेत. ही नदी तिबेटमधून सांगमो नावाने वाहते व अरुणाचल प्रदेशातील सियांगजवळ भारतात प्रवेश करते. तर ब्रह्मपुत्र ही नदी तिबेटमधून सांगपो नावाने वाहते व अरुणाचल प्रदेशातील सियांगजवळ भारतात प्रवेश करते. सुंदरबन हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश बांगलादेशात व भारतातील या राज्यात पसरलेला आहे. तर सुंदरबन हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश बांगलादेशात व भारतातील पश्चिम बंगाल या राज्यात पसरलेला आहे. आक्रमणाचा विचार करता राजस्थान हे देशातील सर्वात मोठे राज्य आहे, तर हे सर्वात लहान राज्य आहे. तर आक्रमणाचा विचार करता राजस्थान हे देशातील सर्वात मोठे राज्य आहे, तर गोवा हे सर्वात लहान राज्य आहे. दख्खनच्या पठारावरील प्रमुख पूर्वाहिनी नद्या? तर दख्खनच्या पठारावरील प्रमुख पूर्वाहिनी नद्या आहेत महानदी, गोदावरी, कृष्णा आणि कावेरी. मत्स्योत्पादनात हे राज्य देशात प्रथम क्रमांकावर आहे. तर मत्स्योत्पादनात
गुजरात हे राज्य देशात प्रथम क्रमांकावर आहे. देशातील सर्वात मोठे नैसर्गिक वायूचे साठे मुंबईजवळच्या या क्षेत्रात आहेत, तर देशातील सर्वात मोठे नैसर्गिक वायूचे साठे मुंबईजवळच्या बॉम्बे हाय या क्षेत्रात आहेत. 24वा प्रश्न आहे, एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर हिमालय पर्वतात नेपाळमध्ये आहे, त्यास या नावानेही ओळखले जाते. तर एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर हिमालय पर्वतात नेपाळमध्ये आहे, त्यास सागरमाथा या नावानेही ओळखले जाते. 25वा प्रश्न आहे, हिमालय पर्वताच्या लद्दाख व झास्कर या रांगांमधील दऱ्यातून ही नदी वाहत जाते. तर हिमालय पर्वताच्या लद्दाख व झास्कर या रांगांमधील दऱ्यातून सिंधू नदी ही वाहत जाते. अक्साई चीन हा पठारी प्रदेश भारताच्या या राज्यामध्ये मोडतो. तर अक्साई चीन हा पठारी प्रदेश भारताच्या जम्मू आणि काश्मीर या राज्यामध्ये मोडतो. भूकंप प्रवण 5व्या विभागात मोडणाऱ्या या राज्यात देशात सर्वात जास्त भूकंप होतात. तर भूकंप प्रवण 5व्या विभागात मोडणाऱ्या आसाम या राज्यात देशात सर्वात जास्त भूकंप होतात. मोत्यांची शिंपले कच्छ व मन्नाच्या आखातात तसेच येथे सापडतात. मोत्यांची शिंपले कच्छ व मन्नाच्या आखातात तसेच पालकजी सामुद्रधुनी येथे सापडतात. लाल किल्ला व फतेहपूर सिक्री येथील बांधकामात या गटातील लाकडांचा प्रामुख्याने वापर केला गेला आहे. तर लाल किल्ला व फतेहपूर सिक्री येथील बांधकामात लोकन या गटातील दगडाचा प्रामुख्याने वापर केला आहे. मध्य प्रदेशात क्षिप्रा नदीकाठी वसलेले हे शहर विक्रमादित्याची राजधानी म्हणून ओळखले जाते. तर मध्य प्रदेशात क्षिप्रा नदीकाठी वसलेले हे शहर विक्रमादित्याची राजधानी म्हणून ओळखले जाते, ते आहे उज्जैन. 31वा प्रश्न, येथे बंगालच्या उपसागर व अरबी समुद्र एकमेकांना मिळतात. तर कन्याकुमारी किंवा केप कामोरिन येथे बंगालचा उपसागर व अरबी समुद्र एकमेकांना मिळतात. भारतातील या बेटसमूहात किनाऱ्यावर पांढरी वाळू आढळते. तर भारतातील लक्षद्वीप या बेटसमूहात किनाऱ्यावर पांढरी वाळू आढळते. कॅल्शियम व सोडियम यांसारख्या मूलद्रव्यांचे प्रमाण प्रकारच्या मृदेत अधिक आढळते. तर कॅल्शियम व सोडियम यासारख्या मूलद्रव्यांचे प्रमाण क्षारयुक्त अल्कली मृदा प्रकारच्या मृदेत अधिक आढळते. भारतात मुख्यत्वे मौसमी वाऱ्यांपासून पाऊस पडतो. सर्वसाधारणतः या दिवशी भारतात मौसमी पावसाचे आगमन होते. तर भारतात मुख्यतः मौसमी वाऱ्यांपासून पाऊस पडतो आणि सर्वसाधारणतः 7 जून या दिवशी भारतात मौसमी पावसाचे आगमन होते. पुढचा प्रश्न 35वा, मौसमी पावसाचे आगमन केरळमध्ये सर्वाधिक लवकर म्हणजे 1 जूनच्या सुमारास होते. तर भारताच्या वायव्य सीमा भागात तो 4 सुमारास पोहोचतो. तर मौसमी पावसाचे आगमन केरळमध्ये सर्वाधिक लवकर म्हणजे 1 जूनच्या सुमारास होते. तर भारताच्या वायव्य सीमा भागात तो 15 जुलैच्या सुमारास पोहोचतो. उत्तराखंड या राज्याची राजधानी डेहराडून आहे. झारखंडची राजधानी रांची आहे. तर छत्तीसगडची राजधानी कोणती? तर उत्तराखंडची राजधानी डेहराडून, झारखंडची रांची, तर छत्तीसगडची राजधानी आहे रायपूर. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, दिसपूर ही आसाम राज्याची राजधानी, शिलाँग ही मेघालयची, तर आगरताळा ही कोणत्या राज्याची राजधानी? तर दिसपूर ही आसाम राज्याची, शिलाँग ही मेघालयची, तर आगरताळा ही त्रिपुरा राज्याची राजधानी आहे. सिल्वासा ही दादरा नगर हवेली या संघराज्य प्रदेशाची राजधानी. पोर्ट ब्लेअर ही अंदमान आणि निकोबारची, तर कावरती ही या संघराज्य प्रदेशाची राजधानी. तर कावरती ही लक्षद्वीप या संघराज्य प्रदेशाची राजधानी आहे आणि याच्यावर बहुतेक वेळा प्रश्न हे तयार झालेले आहेत. नावा बोटी तयार करण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये प्रामुख्याने या झाडाच्या लाकडाचा वापर करतात. तर नावा बोटी तयार करण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये प्रामुख्याने सुंदरी या झाडाच्या लाकडाचा वापर करतात. चेन्नई ही तामिळनाडू राज्याची राजधानी आहे. इम्फाळ ही मणिपूर राज्याची, तर अरुणाचल प्रदेशाची राजधानी आहे. तर चेन्नई ही तामिळनाडू राज्याची राजधानी, इम्फाळ ही मणिपूरची राजधानी, तर इटानगर ही अरुणाचल प्रदेशाची राजधानी. छोटा नागपूरचे पठार द्वीपकल्पीय पठाराच्या भागात वसले आहे. तर छोटा नागपूरचे पठार द्वीपकल्पीय पठाराच्या ईशान्य भागात वसले आहे. हिमालयातील हिमाद्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रांगांची सरासरी उंची किती आहे? तर हिमालयातील हिमाद्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रांगांची सरासरी उंची 6000 मीटर एवढी आहे. ज्या राज्यांना 7 सिस्टर किंवा सप्त भगिनी असं संबोधले जाते, ती राज्य भारतात रिकामी जागा भागात वसली आहेत. तर ज्या राज्यांना 7 सिस्टर किंवा सप्त भगिनी असे संबोधले जाते, ती राज्य भारतात अतिपूर्व भागात वसलेली आहेत. भारतातील वनांचे एकूण किती प्रकार सांगता येतील?
तर भारतातील वनांचे एकूण 5 प्रकार सांगता येतील. जम्मू आणि काश्मीरमधील सियाचिन खोऱ्यास प्राचीन काळी पार्वती कुंड या नावाने संबोधले जाई. हा भाग प्रामुख्याने जम्मू आणि काश्मीरच्या जिल्ह्यात मोडतो. तर जम्मू आणि काश्मीरमधील सियाचिन खोऱ्यास प्राचीन काळी पार्वती कुंड नावाने संबोधले जाई. हा भाग प्रामुख्याने जम्मू आणि काश्मीरच्या लेह जिल्ह्यात मोडतो. ईशान्य जम्मू आणि काश्मीरमधील लडाखचा पठारी प्रदेश हिमालयाच्या कोणत्या भागात मोडतो? तर ईशान्य जम्मू आणि काश्मीरमधील लडाखचा पठारी प्रदेश हिमालयाच्या ट्रान्स हिमालयाज भागात मोडतो. जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूर उत्तर प्रदेशातील कोटा व उत्तराखंडमधील देहरादून ही ची उदाहरणे आहेत. तर जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूर उत्तर प्रदेशातील कोटा व उत्तराखंडमधील देहरादून ही डोनची किंवा डोन प्रदेशची उदाहरणे आहेत. महानदीच्या प्रवाहातून निर्माण झालेले सरोवर या राज्यात आहे. तर महानदीच्या प्रवाहातून निर्माण झालेले सरोवर ओडिशा या राज्यात आहे. इंडियन पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीची मध्ये स्थापना करण्यात आली. तर इंडियन पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीची 1969 स्थापना करण्यात आली. आणि शेवटचा प्रश्न आहे 50वा, भारतातील या राज्यात एकही विमानतळ नाही. तर भारतातील सिक्कीम या राज्यात एकही विमानतळ नाही. हे होते आजचे टोटल 50 प्रश्न. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि अजूनही आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.